मला जगतात परिवार नको, कारण की काहींचं मत असं होतं की आता आम्ही किती लोकांचं काम करायचं पाहिजे. त्याच त्याच कमिटमेंट तिन्ही इलेक्शनला त्यांनी केल्या. ते म्हणले पाणी देतो, ओके, ते म्हणले टँकर मुक्त करतो, ट्रॅफिक मधनं सोडवतो. बरं, यातलं एकही काम, यातलं एकही काम हे झालेलं. आज तर शिवसेना पवारसाहेबांबरोबर आहे. बरोबर, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये आजही फार फरक नाही. खूप मोठे डी पी रोडची कामं मी काढली होती. बरं, सत्ताधाऱ्यांनी स्टँडिंगमध्ये ती रिजेक्ट केली, मतदान घेऊन रिजेक्ट केली. नंतर टेंडर काढायला गेलो, ओके, तिकडे कधी साहेब म्हणले आप क्यू कर रहे एनएच के बाद बहुत पैसे हम करते, असंच पडून पडून. लेकिन एमएलए बनने के बाद पहिली प्रायोरिटी रहेगी वो रद्द करके वो टेंडर, वो गांधीनगर जहाँ पे पीसीएमसी का पुराना टेंडर निकाला था उधर ही आयटा जाना. नहीं नहीं नहीं, 1200 तेल डबा 2400 झालाय, आमच्याकडनंच घेत आहेत. अच्छा, 100 रुपये आम्ही लाईफ ड्यूट करायला जायचं लाडकी बहिणी, तर 500 रुपयाचं स्टँड घ्यावं लागेल. तू आमदार झाले की महापालिका ताब्यात घ्यायची, आणि महापालिकेत आपल्याला तरुण आणि चांगले काम करणारी मुलं आली पाहिजे. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये. या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माननीय राहुल दादा कलाटे हे आज आपल्यासोबत आहेत. म्हणजे त्यांचं जर वर्णन जर करायचं झालं तर न रुकेगा तू न थकेगा तू असं त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि एका जिद्दीनं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरतात. यावेळेस मात्र त्यांची जिद्द वेगळी आहे. यासोबत त्यांच्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खुद्द शरद पवार. राहुलजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. राम राम. आणि काय वाटते या निवडणुकीला खुद्द शरद पवारांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे, तर या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार? ह्या मतदारसंघात पावलोपावली परिवर्तन हे जाणवतं आहे. बरं, आणि लोकांनी मला वाटतं त्यांची मानसिकता जवळजवळ केलेली आहे. बरं, मी मागच्या 2-4 इलेक्शनचा माझा अनुभव आणि ह्यावेळेस माझ्या पाठीमागे असणारी पवारसाहेबांची ताकद. बरं, ह्या मतदारसंघातला 75 मतदारसंघ ह्याचे पूर्वी पवारसाहेब खूप वर्ष खासदार होते. बरं, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा मतदारसंघ येत होता. ह्या मतदारसंघातली चिंचवडपासून, चिंचवड, रावेत, काळेवाडी, राहटणी, सौदागर, पिंपळे गुरव, बरं, म्हणजे ही मेजर 60% पॉप्युलेशन. बरं, ह्याला आदरणीय पवारसाहेब स्वतः खासदार होते. ओके, त्यामुळे ह्या भागातल्या नागरिकांची त्यांच्याशी असलेली अटॅचमेंट पण जी पावलोपावली जाणवते. आणि आता कुठेतरी आयटीएन्समध्ये अवेअरनेस झालाय. बरं, की कदाचित आपण ह्या भागात आलोय किंवा आम्ही सगळ्या बैठकांमध्ये त्यांना सांगतोय, कदाचित पवारसाहेब नसते तर आपली ओळखच झाली नसते. बरं, कारण की त्यांच्या संकल्पनेतनं हिंजवडी आयटी पार्क उदयास आलाय. बरं, आणि ह्याची कुठेतरी जाणीव आज त्यांच्यामध्ये प्रकर्षाने, आणि हे झालं जे साहेबांबरोबर झालं त्यानंतर नागरिकांमध्ये हे उफाळून आलंय. ओके, पण अनेकदा इथे बोललं जातं की जेव्हा पोट निवडलं तेव्हा ती एक सहानुभूतीची लाट होती, ती सहानुभूती या निवडणुकीमध्ये राहील का असं तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना? नाही, त्याच्यावर मोठा भर आहे त्याचा. त्यावेळेस देखील सहानुभूती मला वाटत नाही नव्हती. बरं, पण त्या गोष्टीवर मी फार आत्ता बोलणार नाही. बरं, कारण की त्यावेळेस जे झालं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं. ओके, त्याच्यामुळे आज त्यावेळेसही लोकांना त्यांच्या तर माझ्यात इलेक्शन व्हावे असं वाटत होतं. बरं, आणि आज साहेबांच्या आशीर्वादाने कुठेतरी आम्ही समोरासमोर आलो. समोरासमोर आलेला ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही सातत्यानं प्रश्न मांडतात, लोकांपुढे जात आहात, तर नक्की असं काय वाटतं की या एक असा टर्निंग पॉईंट आहे किंवा असा एक प्रश्न आहे की जो गेम चेंजर ठरू शकतो, ज्याच्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष काम करायचं आहे, विरोधकांना त्या मुद्द्यावरती चितपट करायचं आहे? ह्याच्यामध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे. बरं, मागील 20 वर्षापासून सेम आमदाराची या परिसरावर सत्ता आहे. बरं, ते गेल्यानंतर त्यांच्या मिसेस आल्या. बरं, आज त्यांचा भाऊ आलाय. ओके, म्हणजे कुठेतरी लोकांमध्ये आता हे जाणवते की 2-4 टर्म आपल्याकडे येणारा राहुल, जो महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत, तो 5 वर्षे गटनेता राहिलाय, चुकीच्या प्रत्येक कामाला विरोध केलाय. आणि असं असताना आज ज्यावेळेस नागरिकांना पुन्हा एकदा त्यांच्या भारतीय जनता पार्टीत पण असं सगळ्यांना वाटत होतं की कदाचित बदल होईल, कारण की फार मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी विरोध केला होता की आम्हाला जगतात परिवार नको. ओके, कारण की काहींचं मत असं होतं की आता आम्ही किती लोकांचं काम करायचं त्यांच्याकडे, बदल लोकांचं काम, कुठेतरी बदल. आणि काम जरी केलं तरी फील्डवर ते सक्सेस नाही आहेत. म्हणजे ज्या अडचणी 2005 होता त्या आज पण आहेत. बरं, म्हणजे हे प्रकर्षाने जाणवतं की आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री हे 14 या मतदारसंघात आले, जे त्यांनी कमिटमेंट केला. बरं, आजही ते त्याच कमिटमेंट करतायत. 19 ज्या कमिटमेंट केल्या आजही त्यांनी त्याच कमिटमेंट केला. पोटनिवडणुकीला ज्या कमिटमेंट केल्या आजही त्यांनी त्याच कमिटमेंट केलं. म्हणजे कुठेतरी ते देखील हातबल दिसत आहेत. ओके, अच्छा, फक्त कमिटमेंट केल्याशिवाय पुढे काही घडत नाहीये. नाही,
मी काय सांगितलं तुम्हाला, त्याच त्याच कमिटमेंट तिन्ही इलेक्शनला त्यांनी केल्या. ते म्हणले पाणी देतो, ओके, ते म्हणले टँकर मुक्त करतो, ट्रॅफिक मधनं सोडवतो. बरं, यातलं एकही काम, यातलं एकही काम हे झालेलं नाही. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येऊन ते सांगितलेलं होतं, तरी ते झालेलं नाही. आपण या मतदारसंघामध्ये असं एक बोललं जातं, म्हणजे माझं पण परिस्थिती ते होतं की हा म्हणजे सोसायट्यांचा मतदारसंघ आहे, इथं सगळं भाजपला मानणारा मतदार वर्ग आहे, तर अशी काही खरं काही वस्तुस्थिती आहे. 2019 जर माझे तुम्ही इलेक्शन पाहिले तर आदरणीय दिवंगत आमदारांना 150,000 मतं पडले आणि मला 112,000 मतं पडले. 38,000 डिफरन्स डिफरन्स होता. त्यावेळेस मी अपक्ष लढलो होतो आणि त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार होते. बरं, आणि आज तर शिवसेना पवारसाहेबांबरोबर आहे. बरोबर, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये आजही फार फरक नाही आहे. ओके, परंतु काय झालं, प्रत्येक वेळेस 2014 एक वेगळ्या प्रकारची लहर देशात होती, त्यात ते आमदार झाले. 19 ती लहर त्यापेक्षा जास्त वाढलेली होती. बरं, तरी त्यांच्यात माझ्यामध्ये क्लोज फाईट झाली, माझ्याकडे चिन्हही नव्हतं. बरोबर, आणि आज पहा पवारसाहेबांसारखा एक नेता, महाविकास आघाडी, उद्धव साहेब, राहुलजी गांधी, ह्या उद्धव आपचे, अरविंदजी केजरीवाल, आज महाविकास आघाडीची ताकद माझ्याच पाठीमागे उभी आहे. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांची ह्या परिसरात खूप मोठी परिवर्तनाची लाट, विशेषतः तरुण वर्गात आणि विशेषतः ह्या परिसरात राहण्याच्या नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात त्यांना वाटते की आता खूप झालं, 20 वर्ष दिलं, आता एकदा संधी राहुलला दिली. म्हणजे तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये उतरता की अनेकांना असं वाटतं राहुल कालांटेकडे एनर्जी एवढी कुठं आहे की सतत ते लोकांसमोर जातात, लोकांसाठी भांडतात, आणि लोकशाहीमध्ये ते चांगलं लक्षण आहे की विरोधक, सक्षम विरोधक आपण तुम्ही तयार करता. तरी सातत्याच्या तुमच्या या प्रयत्नांना यावर्षी मतदार तुम्हाला साथ देतील असं वाटतं? मतदारांमध्ये एक अशी भावना आहे की महापालिकेतलं माझं सातत्यानं असलेलं कामकाज, बरं, किंवा तुम्ही रोज जरी माझ्याकडे आले तर रोज सकाळी मला भेटणारी सर्वसामान्य जनता, बरं, म्हणजे ह्याच्यात असा एक एक वॉकिम आहे लोकांमध्ये. म्हणजे ह्या भागात खूप मोठे प्रश्न आहेत. बरं, पूर्ण जलवाहिनी आहे, अल्टरनेट डे पाणीला लोक वैतागलेत, रोज पाणी पाहिजे, ट्रॅफिकला नको ना नको जको झाले. 10 वर्षापासून मी फ्लायओव्हरचा प्लॅन करतोय, प्रत्येक बजेटला मी घेतोय. बरं, ह्या परिसरात एक खूप मोठे डीपी रोडची कामं मी काढली होती. बरं, सत्ताधाऱ्यांनी स्टँडिंगमध्ये ती रिजेक्ट केली, मतदान घेऊन रिजेक्ट केली. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं. बरं, ती कामं काय राहुल कालाटे ह्या एकट्याची नव्हती. बरं, पण तो ज्या भागात प्रतिनिधित्व करत होता, तातवडे, पुनावळे, वाकड, ह्या परिसरातले ते डीपी रोड होते, त्या ठिकाणी त्यांनी विरोधात मतदान केलं. बरं, माझ्या जागी कदाचित दुसरा नसता, तुम्ही जे फायटर मध्ये फायटिंग स्पिरिट कुठं नाही, माझ्या जागी जर कोणी दुसरा असता तर कदाचित त्यांनी हातवर करून घरी बसला असता. बरं, परंतु मी राज्य शासनाकडे अपील केलं, ओके, त्या कामाला मंजुरी घेतली आणि आज ती कामं पूर्ण झाली. ओके, म्हणजे कुठंतरी लोकांसाठी काम करण्याचं आत्म आलं पाहिजे. राईट, मग त्यावेळेस ते फायटिंग स्पिरिट ऑटोमॅटिक येते. ओके, तर असे कोणते प्रश्न आहेत की तुम्हाला वाटतं या याच्यामध्ये तुम्ही आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि याचं स्वरूप किंवा चित्र बदलायचं या मतदारसंघाचं? ह्या मतदारसंघाला दररोज पाणी. बरं, 24/7 किंवा दररोज पाणी. अनेकांना असं वाटतं की चिंचवड हे अतिशय मोठं शहराचा एक मोठा भाग आहे, सुधारित भाग आहे, आता तुम्ही जर सांगताय तिथं पाणी मिळत नाही, अल्टरनेट पाणी मिळतं, लोकांचा विश्वास बसेल की का असं खरंच? लोक टँकरची बिलं पेड करतायत ना. बरं, ओके, आणि ही प्रत्येक ठिकाणी लोकांची फार मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे. अच्छा, त्यानंतर ह्या भागात खूप प्राधिकरण बाधित घरं आहेत. बरं, पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरण हे मर्ज केलं PMRDA. बरोबर, तुम्ही आज वाल्हेकरवाडी, शिवनगरी, बिजलीनगर, थेरगावचा काही भाग, राटणीचा काही भाग, वाकडचा काही भाग हा प्राधिकरण बाधित आहे. अच्छा, तुम्ही प्राधिकरण मर्ज केलं आणि ह्या सगळ्या पेटा तुम्ही महापालिकेकडे हस्तांतरित केलं. ओके, परंतु आजही त्या लोकांना त्या घरांची मालकी देण्यात आलेली नाही. बरं, आमचं प्राधान्य असेल, माझं प्राधान्य असेल की त्या लोकांची घरं स्वतःच्या नावावर करायची. ओके, अच्छा, पाणी आणि घर, पाणी घरं झाली. ओके, ब्लू लाईनचा ह्या मार्गात खूप मोठा मुद्दा आहे. बरं, तुम्ही चिंचवड गावात गेला तर रिडेव्हलपमेंट होत नाही. अच्छा, तुम्ही सांगवीच्या काही भागात गेला तर रिडेव्हलपमेंट होत नाही. ब्लू लाईन पण चिंचवड भागातल्या ज्या सोसायट्या आहेत, ज्या 30-30, 40-40, 50-50 वर्ष त्यांना, ओके, आणि त्यांना ते रिडेव्हलप करायचे आहेत. आता मुलं झालीत, ती मोठी झालीत आणि ती घरं खूप छोटी छोटी पडतात, परंतु ब्लू लाईनमध्ये रिडेव्हलपमेंट करता येत नाही. ओके, कुठेतरी ब्लू लाईनमध्ये रिडेव्हलपमेंटचा मुद्दा हा चिंचवड गावठण परिसरासाठी महत्वाचा आहे. अच्छा, असे असंख्य प्रश्न आहेत. मी तुम्हाला पवना जलवाहिनीच पाहणार. तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात पॉलिटिकल विल असल्यामुळे ती आज 20 वर्ष आले पडू नये. बरोबर, खरी गोष्ट आहे. आजही आपण पाणी नदीत न उचलून फिल्टर करतो. राईट, मग मी किती वेळा महापालिकेतली माझी माशणं काढून घ्या की तुम्ही 2 पार्ट करा. मी जो कचरा डेपो पुनावळ्याला आहे त्या ठिकाणी तुम्ही वॉटर फिल्टरेशन प्लांट जर ठेवला तर शहरात ह्या भागाला देखील पाणी मुबलक मिळेल. ओके, परंतु
कुठेतरी पॉलिटिकल व्हील कमी पडते जे आता येतो मला म्हणतो. मी सर्व्हिस रोडसाठी फॉलोअप करतो. बरं. जेव्हा मी 17 निवडून आलो सर्व्हिस रोडचं टेंडर काढायचं ठरवलं. बरं. मीटिंग घेतली कमिशनरांनी तर लक्ष झालं की पुनवाळ्याच्या डीपीत सर्व्हिस रोड आहे. अच्छा. वाकडच्या डीपीत सर्व्हिस रोड आहे तातोड्यात नाही. कशामुळे असं झालं? तो डीपी करताना ती चूक झाली त्यांच्याकडनं. तर कोणा लक्षात नाही आलं? कोणाच्या लक्षात नाही आलं? आता हे सगळे आपण जे मग मी मला स्वतःने मी स्वतः माझ्या लेटर हेडवर जनरल बॉडीला ठराव केला. बरं. त्याची मंजुरी घेतली आणि तत्कालीन नगर विकास मंत्र्याकडनं मंजुरी घेतली आणि नंतर टेंडर काढायला गेलो. ओके. तिकडे कधी साहेब म्हणले आप क्यू करो एन एच के बाद बहुत पैसे हाम करते ते असंच पडून राहील. ओके. आणि त्यावेळेस देखील ज्यावेळेस मीटिंग झाली या टोकलेश्वरला ह्या शहरातले आमदार खासदार आम्ही सगळे त्या भागातले नगरसेवक होतो. बरं. पण ज्या पद्धतीने मी भांडलो त्या पद्धतीने कोणीही भांडलं नाही. ते काम तसंच पडून राहील. पडून राहील. ओके. तुम्ही जेव्हा शरद पवारांना भेटायला गेला किंवा चर्चा झाली असेल पवार साहेबांनी तुम्हाला असा कोणता सल्ला दिला की तुम्हाला असं वाटलं उत्साह तुमच्यामध्ये संचारा नाही आता? आणि साहेबांनी एकच सांगितलं की राहुल वातावरण खूप चांगलं आहे. बरं. तू आमदार झाले की महापालिका ताब्यात घ्यायची आणि महापालिकेत आपल्याला तरुण आणि चांगले काम करणारी मुलं आली पाहिजेत. ओके. आणि महापालिका जर आपल्याकडे आली तर आपल्याला हे शहर पुन्हा रिस्ट्रक्चर करता येईल. बरं. ओके. कारण की 84 हा डीपी झालेला आहे. 94 नवीन गावांचं झालेलं आहे आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या जाणवते. बरं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे तर हा डीपी रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल. ओके. अच्छा. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आता डीपी बोलताय सर्व्हिस रोड बोलताय इतकं टेक्निकल भाषेमध्ये तुम्ही सगळं सांगताय तुमचं काय प्लॅनिंग कमिशन प्लॅनिंग काय म्हणजे आपलं असतं डी आपलं टाऊन प्लॅनिंगचं त्याचा काय अभ्यास वगैरे कोर्स वगैरे तुम्ही काय केला आहे का? महापालिकेत काम करत असताना मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर काम आतनं आलं पाहिजे की मला नागरिकांचं काम करायचं की तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही अपडेट होत राहता. कारण अनेकदा आम्ही जे लोकप्रतिनिधींना भेटतो ते वरवरच्या समस्यांवरती बोलतात पण टाऊन प्लॅनिंग केलं पाहिजे अशा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा असल्या पाहिजेत हे म्हणजे मला वाटतं तुमच्याकडे मी पहिल्यांदा ऐकतो की अशा पद्धतीनं कुठेतरी बेसिक जाऊन कुठेतरी विचार. मी ग्रीन बिल्डिंग सॅनिटेशन हे जर्मनी इकडे तिकडे कोर्सेस केले पण त्याच्याशी ह्याचा काय संबंध नाही हे तुम्हाला अनुभवणीच येतं. ओके. अच्छा. ह्या सगळ्या चिंचवडमधला असा एक कोणतं असं एक थीम तुम्हाला अशी वाटते की इतका जवळपास पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा लोक मतदारसंघ मतदारसंख्या जास्त असलेला मतदारसंघ आहे तरी असे कोणते म्हणजे रस्ता कचरा पाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करावं असं वाटतं की ज्यातनं इथल्या लोकांना थोडंसं काहीतरी आणखीन करावं असं वाटतं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो मी केलं. बरं. पहिली CBSE स्कूल हां CBSEच्या नॉर्म्स प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली स्कूल ही वाकडला बांधण्यात आली. ओके. महापालिकेची जी आज पूर्णत्वास येते. ओके. 3 टप्प्यात ती मी केली कारण की त्याला एवढे बजेट एवढे बजेट खूप वाद होत होते. तत्कालीन आयुक्त आपले मित्र असे हाडिकर साहेब त्यांना विचारा आमचे मी त्यांना किती कन्व्हिन्स करायचो की मला CBSEच करायचे त्यावेळेस पण त्यांनी विचारलं राहुल CBSE का? मी त्यांना सांगितलं साहेब 40,000 विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेत शिकतात आणि असं कोणी सांगितलं की त्यांनी CBSE बोर्डात नाही शिकावं तुम्ही नीटचा अभ्यास केला तुम्ही CET चा अभ्यास केला. ओके. तर त्याची जी एंट्रन्स एक्झामचा करिक्युलम आहे हा CBSEत नाही येतो. बरोबर. मग ही मुलं आत्ता काय होतं महापालिकेच्या शाळेतली 1-2% मुलं पुढे जातात हुशार आहेत बाकीच्या मुलांना पुढचं उच्च शिक्षण घेता येत नाही एक घरची परिस्थिती नसते. ओके. किंवा मग त्यांना पुढे ते झेपत नाही. बरं. क्वालिटी ऑफ एज्युकेशन PCMCचं सुधारवलं पाहिजे. बरोबर. मग ती त्या पद्धतीचं जे मॉडेल स्कूल आज वाकडमध्ये झालं आहे जे पुढच्या जूनला सुरू होईल आता हार्डिक शेखर सिंग साहेबांना आम्ही त्याच्यावर वर्किंग करतोय की एक आमच्याकडे संस्था आहे कासरवाडीत जी CSR मधनं शाळा चालवते. ओके. की ती पालिका एखादी प्रायव्हेट स्कूल असं चांगलं करून तिचं आता इन्फ्रास्ट्रक्चर तर रेडी केलं. बरं. आता अकॅडमिकली चांगला स्टाफ मिळाला पाहिजे. ओके. चांगले प्रिन्सिपल्स मिळाले पाहिजे आता ती मुलं घडवता येईल पण ह्या धर्तीवर आपण शहर म्हणून काम केलं. ओके. किंवा मी स्वतः जनरल बॉडीत गेले 5 वर्षापासून मांडतोय की 7वी पासून 10वी पर्यंत महापालिकेच्या शहराला ITI कंपल्सरी करा. बरोबर. जो PCMCचा ITI आपला आहे. बरोबर. तो कंपल्सरी करा. त्यांनी काय होईल जी मुलं 10वीनंतर शिकू शकत नाही की ते पॅरेंट शिकू शकत नाही. बरोबर. का ते गोरगरीब घरातले मुलं आहेत आपण परदेशात आपल्या मुलाला पाठवतो किती असे कॉमन सिटिझन्स आहेत की जे लोन काढतात मुलाला परदेशात पाठवतो. बरोबर. त्याला तिथे गेल्यानंतर युनिव्हर्सिटी त्याला 30 तास काम करायची फॅसिलिटी देते. $15 तासाला देतात त्याच्यामुळं तो त्यातनं स्वतःचं एज्युकेशन करतो आणि तिथलं राहण्याचं भाडं देतो. राईट. ओके. म्हणजे थोडंसं म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण इथं मॉडेल केलं खूप मोठी बनवणारी इंडस्ट्री आहे. आपला ITI आपण स्ट्रॉंग केला 7वीपासून मुलाला जर आपण कंपल्शन केलं बरं तर तो 10वीला स्किल असेल. राईट. त्याचं पुढचं एज्युकेशन तो स्वतः करू शकतो. करू शकतो. आणि ह्याच्यासाठी मी आयुक्तांनी आम्ही टेंडर काढलं. बरं. टेंडर काढल्यानंतर फक्त साहेबांचं माझं एवढंच झालं की साहेब म्हणले तर रेल्वेच्या कडाच्या 4 एकरमध्ये करू मी म्हणत होतो
मनपा आपण शिफ्ट केली, तिथे आपण शिफ्ट करू, रेकॉर्डर माझं त्यांच्याकडे पत्र पण आहे. मी जर आमदार झालो तर जे त्यांनी रेल्वेच्या कळेला टेंडर काढले आयटीचं ते मी परत महापालिकेच्या मागच्या मागे नेईल, गांधीनगरला नेईल की तर शहराला सेंट्रल होईल. मी साहेबांना म्हटलं साहेब तिथं रेल्वे रेल्वे जाते तिथं, तिथं कशाला? राहुलजी COOP नाही क्या रेल्वे जा रही? म्हटलं साहेब 100 साल पहिले की फ्रिक्वेन्सी और आपकी फ्रिक्वेन्सी इसमें फरक आहे. तो आप फायर स्टेशन उधर करो, आपण ITI PCMC के पीछे करेंगे, कल PCMC शिफ्ट हो जाएगी. तो PCMC की बिल्डिंग भी उसमें मर्ज हो सकती है. अच्छा, लेकिन कमिश्नर के पास थोड़ा प्रेशर रहेगा आज के सत्ताधारी होगा, वो टेंडर निकाल दे, जस्ट पब्लिश हुआ है. ओके, लेकिन MLA बनने के बाद पहली प्रायोरिटी रहेगी वो रद्द करके वो टेंडर, वो गांधीनगर जहाँ पे PCMC का पुराना टेंडर निकाला था उधर ही आयटा जाना चाहिए. ओके, तुमचा अनेक नेत्याशी संपर्क आला, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित होता, उद्धव ठाकरे आणि तुमचे संबंध कसे होते? नाही, साहेबांचे माझे संबंध एकदम चांगले होते. साहेबांमध्ये एक खूबी आहे की एकदा बोलल्यानंतर ते त्या शब्दावरती ठाम राहतात. बरं, फक्त बोलायला वेळ लागतो त्यांना. ओके, पण एकदा बोलल्यानंतर साहेब त्या शब्दावर ठाम राहतात. तो अनुभव मला पोटनिवडणुकीला आलाय म्हणून मी सांगतोय. ओके, आता ही जी लोकल जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबतची, ते सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत? हो, माझ्यासोबत कार्यकर्ते, माझ्यासोबत कार्यकर्ते सगळे तुमच्या सोबत आहेत. अनेकदा असं बोललं जातं की लाडकी बहीण योजना आहे किंवा अशा काही ज्या योजना आहेत त्या योजनेमुळे म्हणजे महायुतीला म्हणजे चांगलं बळ मिळालंय, तुमचं ऑब्झर्वेशन काय? नाही नाही, आता फिरताना तसं दिसत नाही आहे. बरं, आणि पर्टिक्युलर माझ्या केसमध्ये पाहिलं तर माझं महिलांबद्दलचं काम खूप चांगलं आहे. कशा प्रकारे तुम्ही? म्हणजे मी ब्रेस्ट कार्डर स्क्रीनिंग जवळजवळ 15,000 महिलांचं केलं. बरं, नॉट ओनली स्क्रीनिंग, मी त्यांचं मॅमोग्राफी पण केली आणि एंड टू एंड सोल्युशन पर्यंत गेलो आणि माझ्या खर्चाने, त्यांच्या नाही. त्यानंतर मी दरवर्षी फार मोठेपणावर रांगोळी स्पर्धा घेतो. बरं, त्यानंतर माझी वुमन्स क्रिकेट दरवर्षी घेतो. बरं, पिंपरी चिंचवड वुमन्स लीग म्हणून. ओके, ती पण गेले 5-10 वर्षापासून मी दरवर्षी घेतो. तेव्हा आणि बाकी तर वेगवेगळ्या गोष्टी चालूच असतात, परंतु ह्या माध्यमातून मी वर्षभर त्यांच्या संपर्क आहे. केवळ लाडकी बहीण योजनेचा परिणाम आत्ता जेव्हा आपण फिरतोय तेव्हा आपण डायरेक्ट विचारतो ना, काय वाटतं लाडकी बहीण? नाही 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 नाही, 1200 तेल डबा 2400 झालाय, आमच्याकडनंच घेत आहेत. अच्छा, 100 रुपये आम्ही लाईफ ड्यूट करायला जायचं लाडकी बहिणीला, तर 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागतो. ओके, महिलांमध्ये ही मानसिकता आली की आपलेच पैसे घेऊन आपल्यालाच देत आहेत. भाजपचे एक पदाधिकारी धनंजय मारेकर असं म्हणाले होते, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या जर महिला काँग्रेसच्या किंवा विरोधकांच्या किंवा राष्ट्रवादीच्या रॅली जर दिसला तर त्यांचे फोटो काढाने आम्हाला पाठवा, आम्ही त्यांच्या योजना बंद करू. तर असं विधान कसं काय, म्हणजे ही मंडळी कशी काय करू शकतात? तुम्ही चिंचवड मतदारसंघातही पहा किंवा महाराष्ट्रही पहा, कुठंतरी ह्याला दबावाचं राजकारण म्हणतात. बरं, आणि सर्वसामान्य लोक असतात त्यांच्या हे कधी कधी लक्षात येत नाही की हे 10 आहेत 20 तारखेपर्यंत. बरं, तोपर्यंत त्यांचा दबाव खरं तरी घेतला नाही पाहिजे, पण हा दबाव हा बुमरँग होईल. बरं, आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला 20 तारखेला येईल. आणि हा लोक दबाव जो तुम्ही जो म्हणता चिंचवडचा, हा फक्त राज्य सरकार नाही पण लोकनेत्यांचा पण दबाव आहे? फार मोठ्या प्रमाणात दबाव आहे. तुम्ही पहा, एका बाजूला सगळे राजकीय नेते आहेत आणि एका बाजूला आम्ही सगळे आहेत. बरं, मी आमच्याबरोबर कोण आहे? तर सर्वसामान्य जनता आणि तरुण कार्यकर्ते. बरं, आणि समोर कोण आहेत? ओके, समोर सगळे नगरसेवक, सगळे आमदार, माजी आमदार. आणि ह्या शहरात एक फार पूर्वी एक झिरो पोलीस म्हटलं जायचं, रिटायर्ड पोलीस आहे. बरं, नंतर ते तडीपार होते, गुंड होते, त्यांचंही फार मोठ्या प्रमाणात ह्या पिंपरी चिंचवड शहरात गुंडांना फोन जातो, त्यांना गुंड ऍक्टिवेट होत आहेत. बरं, तुमच्या विरोधात? आमच्या विरोधात. पण या दबावाला लोक भुलणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या चिंचवडची ही जनता बुमरँग होईल दबावाला. बरं, ओके. तर हे होते राहुल कलाटे, चिंचवडसाठी एक नवीन स्वप्न उरशी घेऊन त्या लढतीमध्ये उतरले आहेत. तुम्हाला लेट्स अप करणार राहुलजी, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.